पोलीस म्हटलं की पहिले गरिबांच्या मनात धडकी भरते, मात्र तेच पोलीस कोरोनाच्या संकटात गरीब आणि गरजू नागरिकांसाठी तारणहार म्हणून धावून आलेत. अपराधी आणि गुन्हेगारांच्या शोधात फिरणारे पोलीस आज कोरोनाच्या संकटात गरीब आणि गरजूंना शोधून जीवनावश्यक वस्तूंच्या किट वितरण करीत आहेत. वरोरा पोलीस स्टेशनच्या आवारात भरोसा सेलमध्ये परिसहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा येथील दानशूर नागरिक स्वयंसेवक यांच्या मदतीनं रोटी अभियान सुरू केलंय. रोज सकाळ सायंकाळ 32 लोकांना जेवण दिलं जातं. वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत 7 बीट असून त्यात 88 गावाचा समावेश आहे. 88 गावातील अतिगरजू लोकांना जीवनावश्यक किटचं वितरण केलं जातं. गरजू लोकांची यादी पोलीस पाटलांच्या माध्यमातून वरोरा पोलीस स्टेशन येथे येत असते. यादीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश सोनटक्के, पोलीस शिपाई अनुप नाईक, पोलीस शिपाई सूरज मेश्राम, स्वयंसेवक अतुल पंधरे यांना घेऊन रोज सकाळी वरोरा पोलीस स्टेशनमधून जीवनावश्यक वस्तूंच्या 100 किट घेऊन निघतात. अत्यंत गरजू लोकांना शोधून त्या किटचं वितरण करतात. रोटी अभियानासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, जनजीवन युवा संकुल, अपूर्वा महिला बचत गट, अंबादेवी देवस्थान, प्रहार वाहन चालक संघटना, सामाजिक एकता मंच, नगराध्यक्ष एतेशाम अली, अंकुश आगलावे, संजय रेड्डी तेलमोरे, वसंतराव विधाते, छोटू भाऊ शेख, अनिल झोटिंग यांनी मदत केली आहे. सदरचा अभियान हा माननीय पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर महेश्वर रेड्डी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पांडे साहेब, तसेच आमचे ठाणेदार IPS यतीश देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 30 तारखेपासून सुरू झालेला आहे. आतापर्यंत आपण प्रत्येक गरजू गावखेड्यातील जवळपास 650 ते 700 कुटुंबापर्यंत वरोरावासियांनी जे आपल्याला एकदम मनातून अन्नधान्य दान दिलेलं आहे त्यातून आपण किटा तयार करून त्यांच्या माध्यमात पोहोचवलेलं आहे. आणि याच्या पुढेसुद्धा आपण जे गरजू लोक लॉकडाऊनपर्यंतमध्ये फसलेले आहेत त्यांच्या घरोघरी जाऊन आपण हे सर्व अन्नधान्य वाटप करणार आहोत. मी या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की आणखी कोणी असे लोक आहेत की जे आपल्याला अन्नधान्य देऊ शकतात, त्यांनी आपलं अन्नधान्य जर दान दिलं तर आपण जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि मी विशेष वरोरावासियांचे आभार मानतो की त्यांनी आपल्याला ज्या दिवशीपासून हा रोटी अभियान सुरू केला त्यांनी आपल्याला मनसोक्तपणे दान दिलं, त्यामुळे आपलं अभियान अविरत चालू आहे आणि समोर पण चालू राहणार.